विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आज आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन आलोय, नवीन विषय नवीन चर्चा। गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर शहरात NP इम्प्रा कंपनी चांगली चर्चेत आलेली आहे। इंदापूर शहरात NP इम्प्रा कंपनीच्या माध्यमातून नियमबाह्य अवैध गौण खनिज उत्खनन केलं जात आहे आणि प्रशासन मात्र कुठलीही कारवाई करायला तयार नाही। याच NP इम्प्रा कंपनीचा आज दुसरा हा नवीन कारनामा आपल्यासमोर आम्ही घेऊन येतो। MH 11 DD 2371 या नंबरच्या दोन गाड्या NP इम्प्रा कंपनीच्या कामावरती चालत होत्या आणि त्या आज आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। गाडीचा नंबर एक आणि गाड्या मात्र अनेक, असाच प्रकार NP इम्प्रा कंपनीच्या या कामावरती आपल्याला पाहायला मिळतोय। MH 11 DD 2371 या नंबरच्या दोन गाड्या NP इम्प्रा कंपनीच्या कामावरती चालत होत्या। एवढं सर्व असताना अनेक ठिकाणी या ठिकाणी गौण खनिजाचं उत्खनन केलं जात आहे, अवैध उत्खनन केलं जात आहे, नियमबाह्य उत्खनन केलं जात आहे, तरी मात्र प्रशासन कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नाही। विश्व 24 न्यूज करिता मी इंदापूरवरून अतुल सोनकांबळे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।